या YouTube चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत. आज आपण पवित्र प्रणालीद्वारे कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं त्याविषयी माहिती घेणार आहोत. भरपूर विद्यार्थी जे आहेत भविष्यामध्ये शिक्षक होऊ इच्छितात आणि त्यांना दोन त्यांनी 2023 जी परीक्षा झालेली आहे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये टेट परीक्षा ती पण दिलेली आहे, चांगले मार्क्स पडलेले आहेत आणि आता जी नोंदणी पवित्र पोर्टलमार्फत आपल्याला करायची आहे तर त्यामध्ये काही चुका होऊ नयेत या उद्देशानं आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व प्रक्रिया समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत पहा आणि आपले मित्रमैत्रिणी त्यांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. पवित्र प्रणाली जी महाराष्ट्र शासनाच्या स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत राबवली जात आहे. तर यामध्ये उमेदवारांसाठीची माहितीपत्रक आहे ज्यामध्ये आपल्याला नवीन उमेदवारांना कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं ते पाहायचं आहे. तर बघा, सर्वप्रथम उमेदवारांचे पवित्र प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यानंतर उमेदवारास आपली वैयक्तिक माहिती पवित्र प्रणालीमध्ये भरता येईल यासाठी उमेदवाराने पवित्र प्रणालीमध्ये कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करावे याची माहिती आपण पाहणार आहोत. उमेदवाराने रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम एजुस्टाफ महाराष्ट्र .gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. यामधील पवित्र या साईटला जो कर्सर दाखवलेला आहे या ठिकाणी जायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर पवित्र ओपन होईल. पवित्रचा टॅब वर क्लिक करा, त्यानंतर तो टॅब ओपन होईल. ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय करायचं, या ठिकाणी रजिस्ट्रेशन जो आहे त्यावर क्लिक करायचं. पवित्र पोर्टलवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यावर रजिस्ट्रेशन व क्लिक स्क्रीनमध्ये आपणास दिसून येते की आपल्याला रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करावे. अभ्यासासाठी खालील स्क्रीनचा उपयोग करावा. त्यानंतर रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर सिलेक्ट रोल या टॅबवर क्लिक करायचं आहे. जो कर्सर दाखवला त्या पद्धतीनं रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर दिसून येणाऱ्या स्क्रीनवरील सिलेक्ट रोल या टॅबवर उमेदवाराने क्लिक करावे. त्या ठिकाणी आपणास वेगवेगळे रोल दिसून येतील. त्यानंतर पुढची स्टेप आहे ॲप्लिकेशन. बघा, या ठिकाणी आपल्याला त्यामधीलच ॲप्लिकेशन हा जो रोल आहे त्याला क्लिक करायचं आहे. या रोलला आपण सिलेक्ट करावे. त्यानंतर खालील दिसून येत असलेल्या युजर आय डी या रकान्यात उमेदवाराने आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता टेट परीक्षेचा बैठक क्रमांक जो आपला सीट नंबर होता परीक्षेसाठीचा तो आपल्याला नोंदवायचा आहे. आणि तो नोंदवल्यानंतर पवित्र प्रणालीसाठी स्वतःचा युजर आय डी म्हणून नमूद करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. अभ्यासासाठी खालील स्क्रीन पाहावे. उमेदवाराने आपल्या TET चाचणी परीक्षेचा बैठक क्रमांक हा पवित्र प्रणालीमध्ये युजर आय डी म्हणून वापरू नये. यासाठी युजर आय डी म्हणून उमेदवाराने आपल्या शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेचा बैठक क्रमांक हाच युजर आय डी म्हणून वापरावा याची नोंद घ्यायची. ही काळजी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे, या टिपमध्ये दिलेली. पुढे बघा, SED टेट तुमचा जो सीट नंबर आहे तो तुम्ही फिल केला, तो यूजर आय डी म्हणून तुम्ही फिल केल्यानंतर प्रोफाईलसाठी एक पासवर्ड तयार करावायचा आहे. हा पासवर्ड आपण नमूद करून खालील कन्फर्म पासवर्ड या रकान्यात देखील वर नमूद केलेला पासवर्ड नमूद करायचा आहे. महत्त्वाचा पासवर्ड कसा असावा, आता याचं काळजी कशी घ्यायची, तर पासवर्ड तयार करताना त्यासाठी मोठ्या लिपीमध्ये किमान एक इंग्रजी अक्षर म्हणजेच आणि कॅपिटलमध्ये, त्यानंतर मूळ अक्षर लहान लिपीमध्ये म्हणजेच आपण स्मॉलमध्ये किमान एक मूळ अक्षर, किमान एक अंक, किमान एक स्पेशल कॅरेक्टर, उदाहरणार्थ @#, अशा पद्धतीचं एक कॅरेक्टर घ्यायचं अशा पासवर्ड. उदाहरणार्थ बघा, पास पी कॅपिटल आहे, AS हे स्मॉल आहेत, @ आणि 123 अशा पद्धतीनं हा पासवर्ड तुम्ही तुमच्या पद्धतीनं तयार करू शकता. त्यानंतर पासवर्डबाबत इतर महत्त्वाच्या बाबी, पासवर्ड ठेवताना आपण असा पासवर्ड ठेवावा की तो सहज लक्षात राहील. तसेच या पासवर्डची गोपनीयता राहण्यासाठी हा पासवर्ड आपण इतरांसोबत शेअर करू नये. आपण पासवर्ड इतरांना माहीत न होऊ देणे
व त्याचा गैरवापर न होऊ देणे ही उमेदवाराची वैयक्तिक जबाबदारी असणार आहे. त्यामुळे पासवर्ड तयार करत असताना आणि तो जतन करताना काळजी घ्यायची आहे. आपण पासवर्डचा गैरवापर करून कोणत्याही व्यक्तीने आपल्या माहितीमध्ये जाणीवपूर्वक फेरबदल केल्यास त्यासाठी उमेदवार स्वतःच जबाबदार असणार आहे. अशा पद्धतीने पासवर्ड व कन्फर्म पासवर्ड या दोन्ही टॅबमध्ये आपण तयार केलेल्या पासवर्ड नमूद करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय इथं तुमचा यूजर आय डी आला आणि त्याच्याखाली सुरुवातीला पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड अशा पद्धतीनं, त्याखाली तुमचा मोबाईल नंबर जो ज्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येणार आहे. बघा, पासवर्डची नोंद घेतल्यानंतर उमेदवाराने स्वतःचा मोबाईल क्रमांक नमूद करावायचा आहे. ज्या वेळी उमेदवार मोबाईल क्रमांक नमूद करतो त्यावेळी मोबाईलवर एक ओ टी पी म्हणजेच वन टाईम पासवर्ड असलेला एस एम एस पाठवला जातो. ज्यावेळी मोबाईलवर एस एम एस पाठवला जातो त्यावेळी एस एम एस पाठवल्याबाबत स्क्रीनवर पुढील नोटिफिकेशन दिसून येईल. अभ्यासासाठी खालील स्क्रीन आपण पाहू शकता. या ठिकाणी आपण मोबाईलवर आलेला ओ टी पी खालील स्क्रीनप्रमाणे दिसून येईल. अशा पद्धतीनं ओ टी पी असेल तो ओ टी पी तुम्हाला त्या वरील स्क्रीनमध्ये दिसून येत असलेला ओ टी पी हा पवित्र प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन करताना नमूद करायचा आहे. अभ्यासासाठी खालील स्क्रीन दिलेली आहे. बघा, या ठिकाणी ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन आणि त्या ओ टी पी टाकला आहे. ओ टी पी टाकला, या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे. या मोबाईल नंबरला ओ टी पी आलेला या ओ टी पीच्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि नंतरनं इथं कॅपचा टाकायचा आहे. इथं किती कॅपचा, 8708 हा कॅपचा इथे टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन या टॅबला तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल. वरीलप्रमाणे ओ टी पी नमूद केल्यानंतर सर्वात शेवटी कॅपचा कोड नमूद करावायचा आहे. सदर कोड नमूद करून शेवटी आलेल्या रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करावे. या टॅबवर क्लिक केल्यावर उमेदवारास लॉगिंग झाल्याचे दिसून येईल. लॉगिंग झाल्यानंतर आपणास खालीलप्रमाणे स्क्रीन दिसून येईल. तुमचं म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल आणि अशा पद्धतीनं स्क्रीन ही दिसून येईल. तुमचं नाव असहित ॲप्लिकेशन आणि तुमचं नाव, ओके. त्यानंतर लॉगिंग झाल्यानंतर लॉगिंग ॲज अ ॲप्लिकेशनमध्ये उमेदवारास स्वतःचे नाव दिसून येईल. अशा प्रकारे आपण खालील रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करावायची आहे. यानंतर ज्या ज्यावेळी उमेदवारास स्वतःचा प्रोफाईलला भेट द्यायची असेल त्या त्यावेळी उमेदवाराने यूजर आय डी म्हणजे तुम्ही जे टेटचा बैठक क्रमांक आहे तो आणि पासवर्ड जो तुम्ही तयार केलेला आहे तो वापरूनच लॉगिंग करायचा आहे. यानंतर ज्यावेळी उमेदवारास आपल्या प्रोफाईलला भेट देण्यासाठी वरील वेबसाईट या संकेतस्थळावर भेट देऊन त्यावेळी उमेदवारास खालीलप्रमाणे स्क्रीन दिसून येतील. अशा पद्धतीनं तर यामधील यूजर आय डी आपला टाकायचा आहे या ठिकाणी आणि पासवर्ड त्याच्या खाली टाकायचा आहे, कॅपच्या खालचा टाकायचा आहे आणि परत इथं लॉगिंग करायचं आहे. म्हणजे परत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झालेल्या असल्याने वरील स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे लॉगिंग करण्यासाठी उमेदवाराने सिलेक्ट रोल या टॅबला क्लिक केल्यावर दिसून येणाऱ्या विविध रोलमधील ॲप्लिकंट या रोलला क्लिक करावे. अभ्यासासाठी खालील स्क्रीन आपण पाहू शकता. अशा पद्धतीनं ॲप्लिकंट या टॅबवर तुम्हाला जायचं आहे. त्यावर गेल्यानंतर वरील स्क्रीनमध्ये दिसून येईल आल्याप्रमाणे ॲप्लिकंट या रोलला सिलेक्ट करावे. त्यानंतर दिसून येत असलेल्या यूजर आय डी या रकान्यात उमेदवाराने रजिस्ट्रेशन करताना टाकलेला यूजर आय डी जो आपण टेटचा बैठक क्रमांक होता या ठिकाणी नमूद करावा. आणि त्यानंतरनं यूजर आय डी नमूद केल्यानंतर पासवर्डच्या रकान्यात आपण रजिस्ट्रेशन करताना ठेवलेला पासवर्ड नमूद करायचा आहे. आणि त्यानंतरनं कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा नमूद केल्यानंतर टाकल्यानंतरनं तुमचं लॉगिंग सक्सेसफुली लॉगिंग होईल. अशा प्रकारे लॉगिंग होण्यासाठी जी माहिती आवश्यक आहे ती नमूद करून झाल्यावर सर्वात शेवटी असलेल्या लॉगिंग या टॅबवर क्लिक करावे. लॉगिंग या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणास प्रोफाईलमध्ये आपले लॉगिंग झाले दिसून येईल. अभ्यासासाठी खालील स्क्रीनचे निरीक्षण आपण करू शकता. अशा पद्धतीने तुमचं लॉगिंग झालेलं आहे हे दिसून येईल. बघा, आपले लॉगिंग झाल्यानंतर आपणास वरीलप्रमाणे स्क्रीन दिसून येईल. अशा प्रकारे उमेदवाराला आपल्या प्रोफाईलला केव्हाही भेट देता येईल. पवित्र प्रणालीमध्ये उमेदवाराने रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या प्रोफाईलमध्ये माहिती कशी भरावी अथवा अद्ययावत करावी याविषयी आता जाणून घेऊया. आता तुमचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं गृहीत धरूयात आणि त्यानंतर आपण पुढे माहिती प्रोफाईल कसं क्रिएट करायचं, कसं भरायचं ते पाहूयात. वैयक्तिक माहिती अद्ययावत करणे, आपले लॉगिंग
झाल्यावर उमेदवारांनी आपली विविध प्रकारची माहिती अद्ययावत करावायची आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षेसाठी आपण संगणक प्रणालीमध्ये जी माहिती यापूर्वी भरलेली आहे ती माहिती पवित्र प्रणालीमध्ये घेण्यात आलेली आहे. तरी यावेळी भरलेली माहिती पवित्र प्रणालीमध्ये पडताळून व इतर अधिकची माहिती अद्ययावत करावायची कार्यवाही प्रत्येक उमेदवाराने करावायची आहे. सदर माहिती अद्ययावत कशी करावी याबाबत आता आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम उमेदवाराने आपले लॉग इन करावे. त्यानंतर उमेदवारास खालील स्क्रीन दिसून येईल, तुमचं नाव, तुमचं लॉग इन. आणि पुढे आपले लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकंट डिटेल्स या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपणास खालीलप्रमाणे इतर टॅबही दिसून येतील. या प्रत्येक टॅबला क्लिक करून आपण आपली माहिती भरावायची आहे हे लक्षात घ्यावे. सर्वप्रथम ॲप्लिकेशन डिटेल्स ॲप्लिकंट डिटेल या टॅबवर क्लिक केल्यावर दिसून येणाऱ्या पर्सनल डिटेल्स या सब टॅबला क्लिक करावं. या ठिकाणी दिसतं बघा आपल्याला हा जो कर्सर नेला आहे या ठिकाणी, त्यामधील पहिला आहे पर्सनल डिटेल्स. या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर ना या पर्सनल डिटेल्स या टॅबवर क्लिक केल्यावर आपणास खालीलप्रमाणे स्क्रीन दिसून येईल अशा पद्धतीनं, ज्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन आय डी असेल, ॲप्लिकेशन नेम, ॲप्लिकंट नेम असेल, त्यानंतर जेंडर, बर्थ डेट, जे तुम्ही यापूर्वी टेट परीक्षेला भरलेलं आहे ते सर्व इथं येईल. या सब टॅबला क्लिक केल्यानंतर आपणास वरील स्क्रीन दिसून येते. या स्क्रीनवर आपणास दोन भागात माहिती दिसून येईल, पर्सनल डिटेल्स आणि अदर डिटेल्स. पर्सनल डिटेल्स या भागामध्ये आपणास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या वेळी भरलेली काही माहिती अधिक भरलेली गेलेली आहे अशी दिसून येईल, जसे की आपले नाव, लिंग, जन्मतारीख, गुण इत्यादी. दिसून येणारी ही माहिती आपण पडताळून घ्यावी. तसेच या माहितीमधील काही माहितीमध्ये बदल करता येतो तर काही माहितीमध्ये नाव, लिंग, जन्म यामध्ये गुण यामध्ये काहीही बदल करता येत नाही. बदल करण्याचा कोणीही प्रयत्न करायचा नाही. पर्सनल डिटेल्सबाबत माहिती भरताना उमेदवाराला शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेच्या माध्यमाची मीडियम नोंद करावायची आहे. यासाठी खालील स्क्रीनमध्ये दिसून येत असलेल्या मीडियम या टॅबवर क्लिक केल्यावर आपणास उमेदवाराने दिलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेच्या माध्यमाची नोंद करता येईल. त्यानंतर बघा अशा पद्धतीनं तुम्ही मीडियम कोणतं निवडलं आहे या टॅबमध्ये दिलेलं आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला काय बदल जे बदल करता येतील त्यामधील अशा पद्धतीनं मीडियम ऑफ द ॲज पर टेट डाटा त्यानुसार तुम्हाला निवडायचं आहे. परीक्षेचे माध्यम नोंदवून झाल्यावर आपणास आपल्या जातीची संवर्गाची नोंद घ्यावायची आहे. त्यासाठी खालील दिसून येत असलेल्या कॅटेगरी ऑफ ॲप्लिकंट या टॅबवर क्लिक केले की आपणास दिसून येते की ड्रॉप डाऊन मेनूमध्ये मधून आपल्या जातीचे संवर्ग निवडू शकाल. अभ्यासासाठी खाली स्क्रीन आपण पाहू शकता अशा पद्धतीनं दिसेल. त्यामध्ये कॅटेगरी आपल्याला फायनल करायची आहे. जर तुम्ही जनरलचं असाल तर जनरल, व्ही जे, व्ही एस बी, एस बी सी, एन टी बी, सी डी, एस सी, एस टी, ओ बी सी. जातीची नोंद घेतल्यानंतर उमेदवार जर दिव्यांग असेल तर त्याबाबत माहिती नोंदवायची आहे. त्यासाठी फिजिकल डिसेबिलिटी या टॅबला क्लिक करावे व दिसून येत असलेल्या ड्रॉप डाऊन मेनूमधील पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडावा. जर तुम्ही दिव्यांग नसाल तर तुम्हाला हे नॉट ॲप्लिकेबल या पर्याय निवड करणे गरजेचे आहे. पुढे अशा पद्धतीनं हे टॅबवर दिसते बघा आपल्याला सर्व फिजिकल डिसेबिलिटी नॉट ॲप्लिकेबल म्हणजे आपण जर अपंगत्व नसाल तर. अदर डिटेलमध्ये पर्सनल डिटेल्स नंतर आपण आता काही इतर माहिती देखील अद्ययावत करणार आहोत. याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. आधार क्रमांक, आपण आपल्या 12 अंकी आधार क्रमांक नोंदवायचा आहे. ज्या उमेदवाराने अद्यापपर्यंत आधार क्रमांक मिळवलेला नसेल अशा उमेदवाराने आपला आधार क्रमांक सध्या नोंदवला नाही तरी देखील चालू शकणार आहे याची नोंद घ्यावी. आधार क्रमांक अभ्यासासाठी खालील स्क्रीनने चे निरीक्षण करावे. अशा पद्धतीनं ऑदर डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी 12 अंकी आपला जो आधार क्रमांक आहे तो भरायचा आहे, फिल करायचा आहे. पुढे यानंतर आपल्याला स्पेशल हॉर्मोनल कॅटेगरी म्हणजे समांतर आरक्षणाची नोंद घ्यायची आहे. यासाठी तुम्हाला वरील हा टॅब दिसेल. वर क्लिक केल्यावर आपणास दिसून येणाऱ्या वेगवेगळ्या समांतर आरक्षणाचे पर्यायांपैकी अचूक पर्यायाची निवड करायची आहे. जर आपणास यापैकी कोणताही पर्याय नसेल तर कृपया नॉट ॲप्लिकेबल या पर्याय निवडावा निवड करायची आहे. त्याशिवाय आपण आपली माहिती पुढील माहिती भरू शकणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे उमेदवारांनी निवडलेल्या समांतर आरक्षणासंदर्भात त्याच्याकडे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
या ठिकाणी तुम्हाला तुमचे कॅटेगरी निश्चित करायचे आहे. त्यानंतर वैवाहिक स्थिती याबाबत माहिती नोंदवायची आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपला स्क्रीनवर विचारलेल्या मॅरेज स्टेटस या टॅबवरील समोर यस किंवा नो या टॅबवर क्लिक करायचे आहे. आपण विवाहित असाल तर कृपया आपण यस करावं आणि त्या टॅबवर क्लिक करावे. परंतु आपण विवाहित नसाल तर आपण नो या टॅबवर क्लिक करावे. आपण जर विवाहित असाल आणि त्याप्रमाणे आपण स्क्रीनवर दिसून येत असलेल्या यस या पर्यायावर क्लिक केले असेल तर आपणास किती अपत्य आहे त्याची नोंद देखील करणे गरजेचे असल्याने तशी माहिती भरवायच्या संदर्भात टॅब उपलब्ध झाल्याचे दिसून येईल. त्यामध्ये आपल्याला अपत्याची संख्या लिहावी. अभ्यासाठी खालील स्क्रीनवर दिलेला आहे. ऑर्डरमध्ये अपत्य एक जे काही असतील ते महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 2005 अन्वय उमेदवारास जर एकूण जिवंत अपत्य दिनांक 28/3/2006 नंतर जन्मलेले अपत्य मिळून 2 अधिक असल्यास असा उमेदवार नियुक्तीस अपात्र ठरेल. म्हणजे छोटं कुटुंब असणं गरजेचं आहे. पुढे बघा अशा पद्धतीने दिलेलं आहे. जर 2 पुढे जर 5 अपत्य तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर बघा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का याबाबत माहिती नोंदवायची आहे. त्यासाठी डोमासाईल या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुमचं नाव त्या ठिकाणी तुमचं गाव त्यानंतर तुम्ही कर्नाटक राज्यावर उल्लेख केलेल्या 865 गावातील आहेत का यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्याबाबत प्रमाणपत्रही तुम्हाला डोमासाईल यस असाल तर ते नोंद करायचं आहे. पुढे उमेदवार आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात काय याबाबत माहिती नोंदवायची आहे. आर यू चिल्ड ऑफ सुसाईड किंवा फार्मर या टॅबवर आपण समोर जर नसाल तर ये नो करायचं आहे, असाल तर यस करायचं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेलमध्ये उमेदवार जर जनरल SC ST या व्यतिरिक्त इतर प्रवर्गातील असेल तर उमेदवार नॉन क्रिमिनलियर चे प्रमाणपत्र आहे किंवा नाही याविषयी माहिती नोंदवणे आवश्यक आहे. याची नोंद घ्यावी. उमेदवार हा जनरल SC ST या व्यतिरिक्त प्रवर्गातील असेल आणि उमेदवार आपली माहिती भरताना डू यू हॅव द सर्टिफिकेट फॉर नॉन क्रिमिनलियर ही माहिती सिस्टीमद्वारे विचारण्यात येईल. खालील सिस्टीममध्ये स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रवर्ग निवडलेल्या असल्याने स्क्रीनच्या खालच्या बाजूला डू यू हॅव द सर्टिफिकेट फॉर नॉन क्रिमिनलियर असा प्रश्न विचारलेला दिसून येत आहे. त्यासमोर आपण यस किंवा नो पर्यायाची निवड करायची आहे. तसे जे उमेदवार पेशा क्षेत्रातील स्थानिक ST रहिवासी आहेत अशा उमेदवारांनी स्क्रीनच्या खालच्या बाजूला जे इफ लोकल ST कॅन्डिडेट प्लीज सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या टॅबमध्ये आपण स्वतः पेशा क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असल्याच्या स्वतःच्या रहिवासी जिल्ह्याचे नाव निवडायचे आहे. उमेदवार जर पेशा क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असेल तर अशा उमेदवारास तो ज्या जिल्ह्यातील रहिवासी आहे त्या जिल्ह्यात रहिवासी असल्याबाबतचा रहिवासी पुरावा असणे आवश्यक आहे. याची नोंद घ्यावी. अभ्यासाठी खालील स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात पेशा साठी जे 14 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधील कोणत्या जिल्ह्यात आहात तुम्ही याची तुम्हाला निवड करायची आहे. अशा प्रकारे सर्व माहिती नोंदून झाल्यावर सर्वात वरच्या बाजूला दिसून येत असलेल्या अपडेट या टॅबवर क्लिक करावे व आपण नोंदवलेली माहिती अद्ययावत करून घ्यावी. अभ्यासाठी खाली स्क्रीन आपण पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला अपडेट इथं जे स्क्रीन येईल यावर क्लिक करायचं आहे आणि तुमची सर्व माहिती जी आधीची होती स्टेट परीक्षेला वेळ भरलेली त्यामध्ये तुम्ही अपडेट केली आहे असं गृहीत धरलं जातं. आपली माहिती अद्ययावत झाल्यावर आपणास खालीलप्रमाणे डाटा अपडेट सक्सेसफुली अशा चर्चे अर्थाचा नोटिफिकेशन स्क्रीनवर दिसून येईल ज्या या पद्धतीनं दिसलेला आहे बघा. त्यानंतर खालील माहिती अद्ययावत झाली आहे असे समजावे. अशा प्रकारे पवित्र प्रणालीमध्ये उमेदवाराची वैयक्तिक माहिती अद्ययावत करावायची आहे. यानंतर उमेदवारास पत्र व्यवहाराद्वारे पत्ता ॲड्रेस प्रणालीमध्ये नोंदवायचा आहे. यासाठी थोडक्यात माहिती वाचून घेऊ. यासाठी ॲप्लिकंट डिटेल्स या टॅबवरील ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स या सब टॅबवर क्लिक करायचा आहे जो पर्सनल डिटेल्सच्या नंतर खालचा टॅब आहे. त्यामध्ये आपल्याला सर्व आपला ॲड्रेस जो आहे तो आपल्याला माहिती भरायची आहे. त्यामध्ये तुमचा मेल ID, स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका मोबाईल नंबर विलेज पिन आणि ॲड्रेस अशा पद्धतीनं तुम्हाला हे सर्व मोबाईल नंबर सर्व अपडेट करायचं आहे. हे झाल्यानंतर
सर्व तालुका जिल्हा जे काही असेल तुमचं ते सर्व डिटेल्स भरून झाल्यानंतर डाटा अपडेट अपडेट या बटणावर क्लिक केल्यावर डाटा अपडेट सक्सेसफुल असे नोटिफिकेशन स्क्रीनवर दिसेल। या पद्धतीनं म्हणजे तुमचा ॲड्रेसचं सर्व डिटेल्स कन्फर्म झालं सक्सेसफुली। त्यानंतर टी ई टी एक्झाम डिटेल्स, जर तुम्ही टी ई टी सी टी ई टी ह्या ज्या परीक्षा आहेत टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पात्र असणारे उमेदवार यू जी अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 5 साठी उपशिक्षक व जी टी म्हणजे ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 साठी या पदाचा अर्ज करण्यास पात्र आहात। जी टी ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 पदवीधर उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी टी ई टी चाचणी परीक्षेत पात्र असणे आवश्यक नाही। टी म्हणजे ज्यांना 10वी 11वी 12वीसाठी करायचं आहे त्यांना टी ई टीचे काही अट नाही, त्यामुळं ज्यांचं ज्यांनी टी ई टी दिली नसेल मात्र त्यांनी 10वी 12वी 11वी 12वीसाठी करायचे तर ते तुम्ही पण पुढचा पुढे जाऊ शकता, फॉर्म भरू शकता। बघा ॲप्लिकंट डिटेल्स या टॅबवर क्लिक करून यामध्ये दिसून येणाऱ्या टी ई टी एक्झाम डिटेल्स या मेनूमधील स्टेट टी ई टी या सब टॅबला क्लिक करावे। त्यानंतर उमेदवारांना खालील स्क्रीन दिसून येईल, तुम्हाला यस म्हणायचं आहे अपीयर फॉर टी ई टी, यस किंवा नो या टॅबवर आवश्यकतेनुसार क्लिक करायचं आहे। उमेदवार पेपर 1 पात्र आहे का पेपर 2 आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचं आहे। टीप, पेपर 1 व पेपर 2 दोन्ही पेपर दिलेल्या व पात्र असलेल्या उमेदवारांनी आपल्या दोन्ही परीक्षेचा बैठक क्रमांक नमूद करावायचा आहे। आता आपण ज्या पेपरमध्ये पात्र आहोत त्या पेपरची माहिती कशी नोंदवायची याविषयी माहिती पाहूयात। आता आपण ज्या पेपर 1 पात्र आहेत का पेपर 2 याची माहिती तुम्हाला अशा पद्धतीनं यस म्हणल्यानंतर टी टी नंबर नेम त्यानंतर इयर ऑफ पासिंग आणि तुमचं पर्सेंटेज आणि सेकंड पेपर असाल तर यस करायचं आहे त्याच पद्धतीनं माहिती भरायची आहे। अशा पद्धतीनं टी ई टी परीक्षेची तुमचा रोल नंबर तुमचं नाव तुमचं एलिजिबल या म्हणजे असाल तर तुम्हाला यस करावं लागेल आणि तुमचं इयर हे सर्व तुम्हाला जसं या ठिकाणी भरलेलं आहे बघा त्या पद्धतीनं तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये भरायचं आहे। आणि ते भरल्यानंतर न पुढे सेकंड पेपरला तुम्ही क्वालिफाय असाल तर म्हणजे पेपर 2 तुम्हाला डिटेल्समध्ये जसं पेपर 1 भरलेलं आहे टी ई टीचं त्या पद्धतीनंच भरायचं आहे फर्स्ट पेपर सेकंड पेपर। जर उमेदवाराने आपला टी ई टी नंबर चुकीचा नोंदवला असेल तर अर्जदाराची माहिती नाव वर्ष पात्राने किंवा नाही इत्यादी स्क्रीनवर दिसून येणार नाही याची नोंद घ्यावी। म्हणजे तुम्ही चुकीचं जर भरलं तर तिथं दाखवणार नाही, त्यामुळे चुकीची माहिती भरायची नाही। आणि त्यानंतर बघा खाली स्क्रीनवर उमेदवाराच्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट व टी ई टी चाचणी परीक्षेमधील नावामध्ये तफावत असल्याचे दाखवत आहे जर तुम्ही चुकीची माहिती भरत असाल तर, त्यामुळे चुकीची माहिती कुठंही तुम्हाला नोंदवायची नाही। बघा अशा पद्धतीनं टी ई टीची सर्व माहिती फर्स्ट पेपर सेकंड पेपर क्वालिफाय आहात त्याची सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे, ती देखील ॲक्युरेट चुकीची माहिती भरायची नाही। तुमचं सेंटर कोणतं होतं काय होतं ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी नोंदवायचं आहे आणि सेव्ह डाटा सक्सेसफुली करून तुम्हाला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर अशा पद्धती डाटा सेव्ड सक्सेसफुली असा तुम्हाला मॅसेज येईल, मॅसेज आल्यानंतरच पुढे जायचं आहे। परत सेंट्रल टी ई टी जी सी टी ई टी आपण म्हणतो केंद्रीय शिक्षक पात्रता ती दिलेली असेल पेपर 1 पेपर 2 त्याची नोंद तुम्हाला करायची आहे अगदी त्या पद्धतीनं सेंट्रल दिलं आहे बघा सेंट्रल टी ई टी एक्झाम स्टेट टी ई टी आणि इथं स्टेट आणि इथं खाली सेंटरची टेटला जसं तुम्ही नोंदवलं होतं अगदी त्याच पद्धतीनं तुम्हाला सी टी ई टी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या टी ई टीचं बी मार्क तुमचं नाव हे सर्व तुम्हाला फिल करायचं आहे। तुमचा रोल नंबर जो बैठक क्रमांक त्यावेळेस होता तो सर्व तुम्हाला सविस्तर पद्धतीनं डिटेल्सरित्या भरायचा आहे आणि ते भरल्यानंतर तुम्हाला परत ते ऑप्शन सब्जेक्ट कोणचा होता तो ते देखील तुम्हाला इथं नोंदवायचं आहे। ते नोंदवल्यानंतर डाटा अपडेट सक्सेसफुली अशा पद्धतीचा स्क्रीनवर मेसेज येईल म्हणजे सी टी ई टीचा पण डाटा तुमचा सक्सेसफुली अपडेट झालेला आहे असं तुम्ही गृहित धरू शकता। टी ई टी आणि सी टी ई टीचा क्वालिफिकेशन उमेदवाराच्या आपल्या शैक्षणिक अकॅडमिक क्वालिफिकेशन व्यावसायिक पात्रतेची क्वालिफिकेशन ही माहिती आता या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे। अकॅडमिकमध्ये टॅब ओपन होईल अकॅडमिक क्वालिफिकेशन, अकॅडमिक क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही गेल्यानंतर ना तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे जसं की आपण 10वी एच एस सी त्यानंतर डी एड झालं असेल तर डी एडची माहिती
त्यानंतर तुमचं बी ए झालं असेल, बी एची माहिती, बी एडची माहिती, एम ए झालं असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, ती सर्व माहिती तुम्हाला त्या त्या टॅबवर दिलेल्या त्या टॅबमध्ये सेव नेक्स्ट करून तुम्हाला ती भरायची आहे. उमेदवारानं हायेस्ट क्वालिफिकेशन या टॅबमध्ये आपल्या पात्रतेतील जो उच्चतम, जसं माझं 12 म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, सेट नेट, काय तुमचं पी एच डी आहे, ते सर्व नोंदवल्यानंतर तेवढेच टॅब तुम्हाला भरायचे आहेत. पहिल्या टॅबपासून, 10वीच्या टॅबपासून ते तुम्हाला हायर्स क्वालिफिकेशनच्या टॅबपर्यंत सर्व माहिती डिटेल्समध्ये सर्व भरायची आणि अपडेट करत सेव नेक्स्ट करत तुम्हाला पुढे जायचं आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट देखील अपलोड करायचे आहेत. जे तुम्ही मार्कशीट, जे तुम्ही माहिती हो म्हणलेलं आहात ज्या ज्या डॉक्युमेंटला, ती सर्व माहिती तुम्हाला अपडेट परत ते डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे. त्यामुळं चुकीची माहिती कुणीही भरायची नाही. पहिल्या मुख्य विषयाची नोंद झाल्यावर आवश्यकतेनुसार दुसऱ्या व तिसऱ्या विषयाची नोंद देखील तुम्हाला करायची आहे. या ठिकाणी दिल्या पद्धतीनं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या सर्व स्तरावर. आता हे पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ना, अकॅडमी क्वालिफिकेशन झाल्यानंतर, म्हणजे तुमचे सर्व 10वीपासून ते तुमचं हायर क्वालिफिकेशन जे आहे ते सर्व तिथपर्यंत भरून झाल्यानंतर ना, तुम्हाला मार्क विचारीन, मार्क भरायचे, त्याचे सर्व डिटेल्स, PRL नंबर, काय जे विचारील तुम्हाला, पर्सेंटेज, हे सर्व तुम्हाला भरून झाल्यानंतर ना, ग्रेड हे ॲप्लिकंट डेटा सेवढं असंही मॅसेज येईल. उमेदवाराने भरलेली माहिती सेव्ह झाल्यानंतर उमेदवाराला खालीलप्रमाणे माहिती सेव्ह झाल्याचे दिसून येईल. अशा पद्धतीनं बघा, इथं BA म्हणजे तुम्ही जे ग्रॅज्युएशनला जे माहिती भरलेली, अशा पद्धतीनं अपडेट सेव्ह केल्यानंतर ना, अशाच पद्धतीनं तुम्हाला ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PG सर्व, जितक्या विषयामध्ये तुम्ही PG केले आहेत ते सर्व तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. आणि डाटा सक्सेसफुली अपडेट असं म्हटल्यानंतर पुढे पुढे जायचं आहे. मग SSC 11वी, 10वी, 12वी हे सर्व टॅब आहेत. हे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD, काय जे तुमचं सर्व DEd, BEd, जे तुम्ही आतापर्यंतच्या डिप्लोमा डिग्र्या ज्या घेतल्यात त्या सर्व या ठिकाणीच नोंदवायच्या आहे. आता या नोंदवल्यानंतर ना पुढे काय करायचं आहे ते सांगतो एक मिनिट. प्रोफेशनल याच्यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी हे सर्व भरायचं आहेत. तुम्ही कोणत्या विद्यापीठातून डिग्री मिळवली, त्याचा PRL नंबर काय आहे, हे सर्व तुम्हाला माहितीच्या स्वरूपामध्ये भरायचं आहे. आता हे भरून झाल्यानंतर ना प्रोफेशनल क्वालिफिकेशन अशा पद्धतीने आपले ॲप्लिकंट डाटा सेव्ड आहे, अशा पद्धतीनं नोटिफिकेशन दिसून आल्यानंतर आपण भरलेली माहिती यशस्वीरित्या सेव्ह झाली आहे असे समजावे, तसे आपण भरलेली माहिती ही खालील स्क्रीनवर दिसून सेल्फ प्रमाणपत्र, सेल्फ सर्टिफिकेट हे देखील आपल्याला स्वतः अंडरटेकिंग देखील अपलोड करायचं आहे. ते डाउनलोड करायचं आणि ते त्यावर आपल्याला सिग्नेचर करून, सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला ते परत अपलोड करायचं आहे. म्हणजे जी माहिती दिलेली आहे ती मी स्वतः व्यवस्थित भरलेले आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार, यामध्ये कोणतीही माहिती चुकीची नाही, अशा पद्धतीचं हे प्रमाणपत्र असतं. ते तुम्ही अपलोड केलं, डाटा सेल्फ सर्टिफिकेट हे तुम्ही अपलोड केल्यानंतर ना तुम्हाला फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे. फॉर्मची प्रिंट घेतल्यानंतर तुमची सर्व प्रोसेस पूर्ण झाली, म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन सुरुवातीला करायचं आहे, नंतर ना तुमचे क्वालिफिकेशन आणि अदर डिटेल्स भरायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर, म्हणजे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जाऊन प्रिंट त्या पवित्र पोर्टलवरच त्याची प्रिंट घ्यायची आहे. प्रिंट घेतल्यानंतर तुमचं सर्व पवित्रची नोंद प्रक्रिया पूर्ण झाली असं गृहीत धरलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला मग शाळा अलाव केल्या जातात. त्यानंतर शाळा कशा अलाव केल्या जातात त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शैक्षणिक माहिती ज्यामध्ये नेट परीक्षा असतील, टेट परीक्षा असेल, TET परीक्षा असेल आणि पवित्र पोर्टलमार्फत अद्ययावत माहिती आपल्याला मिळत राहील. धन्यवाद.